नमस्कार मित्रांनो, आपले गुरुजी फॉर यू चॅनलमध्ये सर्वांचे असे सहर्ष स्वागत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणत असतो म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजेच सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल। मित्रांनो, तुम्ही घरकुल यादीसाठी अर्ज केला असेल तर सन 2021 मधील घरकुल यादी आपल्या मोबाईलवरून कशी पाहावी, तसेच घरकुल योजना मंजूर झाली आहे का, जर मंजूर झाले असेल तर घरकुल मंजूर कधी झाले, हप्ता जमा झाला आहे का, एकूण किती रक्कम जमा झाली व मंजूर झाली व उर्वरित रक्कम कधी जमा होईल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावे, कुठेही स्किप करू नये। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणतेही एक इंटरनेट ब्राउझर ओपन करावे। मी या ठिकाणी मला आवडणारे क्रोम हे इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करतो। या ब्राउझरच्या सर्च इंजिन बारमध्ये www.pmayg.nic.in असे टाईप करून सर्च करावे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता। ओपन झाल्यावर समोर दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट तुम्हाला दिसेल। यामध्ये तुम्हाला दिसत असलेल्या मेनूबारवर यायचे आहे। यामध्ये आवाज सॉफ्ट या मेनूवर क्लिक करावे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक लिस्ट दिसेल, त्यामध्ये रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर आता एक नवीन पेज म्हणजेच नवीन विंडो ओपन होईल। यामध्ये तुम्हाला वेबसाईटच्या खालील भागात यायचं आहे, म्हणजेच सोशल ऑडिट रिपोर्ट्स या पर्यायावर क्लिक करायचं आहे। या पर्यायामध्ये बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावर आता तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर परत एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। तुम्ही प्रथम सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करावे। यानंतर तुमच्यासमोर राज्यांची यादी पडेल, त्यातील तुमचे जे काही राज्य असेल ते राज्य निवडायचे आहे। यानंतर खाली सिलेक्ट या परत पर्यायावर क्लिक करावे। आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यांची यादी दिसेल। यामध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर परत खालील या पर्यायावर क्लिक करावे। यातून तुमचा जो काही त्या जिल्ह्यातील तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे। आता परत यावर क्लिक करावे, म्हणजे तुमचा तालुका निवडून झाल्यानंतर आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या तालुक्यातील जी काही गावं आहेत त्या गावांची यादी तुम्हाला दिसेल। यातील तुमचे जे काही गाव असेल ते गाव निवडून यानंतर त्यावर क्लिक करावे। तुम्हाला घरकुल कोणत्या वर्षी मंजूर झाले ते वर्ष इथून निवडायचे आहे। त्याच्यासमोरच दिसत असलेली जी काही यादी म्हणजे सन 2000 पासून ते आज तागाय तुम्ही वर्ष पाहू शकता। यातील तुमचे घरकुल मंजूर वर्ष निवडायचे आहे, ते निवडून झाल्यावर यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यावर तुमच्यासमोर यादी दिसेल, यामधील घरकुल तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे, म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजना असेल, किंवा इतर ज्या काही योजना असेल त्या योजनेतून तुम्हाला जर घरकुल मंजूर झाले असेल ती योजना यातून निवडायची आहे। या ठिकाणी मी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावर मी क्लिक करतो। यानंतर खाली दिसत असलेला जो काही कॅप्चा आहे म्हणजे संख्यांची बेरीज करावी लागेल, संख्यांची वजाबाकी करावी लागेल, जे काही तुम्हाला दिसेल तो कॅप्चा किंवा त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून ती या ठिकाणी टाकायची आहे। ते टाकून झाल्यावर खाली सबमिट या बटणावर क्लिक करा। यानंतर त्याखाली तुम्हाला घरकुल मंजूर यादी दिसेल। या ठिकाणी तुम्हाला ही जर यादी व्यवस्थित दिसत नसेल तर वरती म्हणजे या ठिकाणी डाउनलोड PDF यावर क्लिक करून तुम्ही घरकुल यादी डाउनलोड करू शकता व्यवस्थित आणि ती पाहू शकता। आता तुमच्यासमोर मी ही यादी ओपन केली आहे। यामध्ये प्रथम तुम्हाला अनुक्रमांक दिसेल, यानंतर त्या लाभार्थ्याचे नाव दिसेल, पुढे या योजनेचे जे काही नाव आहे ते नाव आणि वर्ष दिसेल, त्यानंतर कॅटेगरी असेल, त्यानंतर BPL नंबर असेल, त्यानंतर नरेगा जॉब कार्ड नंबर असेल, यानंतर मंजूर नंबर असेल, मंजूर वर्ष दिसेल, मंजूर रक्कम दिसेल, त्याचबरोबर किती हप्त्यात मिळाली, पहिला हप्ता किती मिळाला, तसेच तो कोणत्या तारखेला आपल्याला जमा झाला याबाबतची तपासणी जी काय झाली असेल ती झालेली तारीख किंवा ही तपासणी कोणी केली ही सर्व माहिती आपणास यामध्ये दिसेल। हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल तर हा व्हिडिओ
किंवा या व्हिडिओजमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। तसेच अशा नवनवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा। तर चला परत एकदा अशाच नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।